नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर विमेन लीडर्स या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. युरोप आणि अमेरिकेमध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी एक मोठी चळवळ उभी करावी लागली होती. मोठा संघर्ष, लढा द्यावा लागला होता महिलांना आणि त्यांना त्यानंतर यशही मिळालं. हे यश मिळाल्यानंतर 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं ठरलं. हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे आजही महिलांना अनेक पातळ्यांवर, मग सामूहिकरित्या असेल किंवा वैयक्तिक पातळीवर असेल, अनेकदा संघर्ष करावा लागतो. मात्र हा संघर्ष पार करत त्या महिला त्यांच्या अंतिम स्थानी, त्यांच्या अंतिम ध्येयाकडे पोहोचत असतात. अशाच काही महिलांच्या कहाण्या आपण आजवर अनेकदा ऐकल्या असतील आणि आजही विमेन लीडर्स या कार्यक्रमामधून आपण अशाच काही उद्योजकांना भेटणार आहोत की ज्यांनी संघर्ष तर केलेलाच आहे पण काही आव्हानं पेलत आपलं हे अंतिम स्थान, आपलं अंतिम ध्येय गाठलेलं आहे आणि अजूनही त्यांचा पुढचा प्रवास सुरू आहे. तेव्हा विमेन लीडर्स या खास कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते आजच्या आपल्या पाहुण्या. सर्वप्रथम स्वागत करते ग्रीष्मा पाटील पोटे यांचं आणि त्याचबरोबर आर्किटेक्ट रीना चव्हाण देखील आपल्याबरोबर आहेत, त्यांचंही मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. या दोघींची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. ग्रीष्मा पाटील पोटे या अमेय ग्रुप ऑफ कंपनीजच्या संचालिका आहेत. अमेय ग्रुप हे रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल तसंच मार्बल मायनिंग क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे. गारमेंट क्षेत्रातही ग्रीष्मा पाटील पोटे यांनी स्वतःचा एक नावाजलेला ब्रँड उभारलेला आहे, कँडोर लंडन. शालेय आणि स्पर्धा परीक्षांच्या शैक्षणिक संस्था तसंच अमेय स्पोर्ट्स क्लबही ग्रीष्मा यशस्वीपणे चालवत आहेत. थोडक्यात एक व्यापक असा त्यांनी कार्यभार स्वतःसाठी निर्माण केलेला आहे. तर आर्किटेक्ट रीना चव्हाण यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. गेल्या 25 वर्षांपासून पती आर्किटेक्ट महेश चव्हाण यांच्यासह रीना यांनी पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात विविध प्रकारच्या संकुलांना आकार दिलाय, घडवलाय. आर्किटेक्चर महाविद्यालयात प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून शैक्षणिक अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. सध्या त्या A+ Design ही स्वतःची संस्था, त्याचबरोबर सिल्युएट आर्किटेक्ट ही संस्था देखील कोल्हापूर आणि सांगली इथं चालवत आहेत. आतापर्यंत त्यांना अनेक सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झालेत. तेव्हा या दोन्ही पाहुण्यांची आपण ओळख करून घेतल्यानंतर आता त्यांचा आजवरचा प्रवास कसा आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी काय काय आव्हानं पाहिलेली आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. सर्वात आधी आपण प्रश्न विचारणार आहोत तो ग्रीष्मा यांना. ग्रीष्मा, जेव्हा तुमचा प्रोफाईल मी वाचते आहे तर अमेय ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, त्यातही अनेक विविधांगी अशा क्षेत्रांमध्ये तुम्ही काम करत आहात, तर एवढा व्यापक उद्योग क्षेत्र किंवा हे एवढं व्यापक उद्योग विस्तार तुम्ही कशा काय सांभाळतात? सर्वप्रथम झी आणि तुम्हाला धन्यवाद देते मला इकडे बोलवण्याबद्दल, अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. त्याचप्रमाणे तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी अगदी शाळेपासनं मला लीडरशिपची आवड किंवा स्कूलमध्ये स्पोर्ट्स गर्ल बोला किंवा अगदी स्कूलची हेड गर्ल बोला, तर मला थोडी आवड होती स्वतःलाच आणि बहुतेक ते कुठे ना कुठे माझ्या वडिलांनी पण ते माझ्यामध्ये बघितलं आणि त्यांनी पण एक्सपेक्ट केलेलंच की मी पुढे जाऊन ह्या आमच्या फॅमिली बिझनेसमध्ये, रिअल इस्टेटचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये मी कुठे ना कुठे पुढे पाऊल टाकेलच. सो आय थिंक ते नॅचरली थोडं मला आलं. आणि जो तुम्ही हा व्यापक बिझनेस किंवा हा जो एम्पायर जो माझ्या वडिलांनी उभा केला आहे त्याच्यामध्ये मी जसा एम्पायर वाढला तसा मीही एम्पायर बरोबर वाढली. सो आम्ही माझं मला अगदी तुम्ही बाळकडू मिळाल्यासारखं बोलू शकतात. तर आम्ही लहानपणीपासून माझ्या वडिलांना बिझनेस बोला किंवा सोशलमध्ये अगदी झोकून देण्यामध्ये बघत आहोत. वडीलच बोला, माझे काका बोला, हे सगळे आम्ही वसई विरार ह्या मुंबईच्या एक नॉर्दर्न सबर्ब्समधले आहोत. ओरिजिनली आम्ही तिकडचे आहोत आणि आमचा तिकडे सोशल बोला किंवा बिझनेसमध्ये भरपूर आमचं पाऊल चांगलं आहे तिकडे. सो मी लहानपणीपासून हे बघत आली आहे आणि मला कुठे ना कुठे हे ॲस्पिरेशन आहे स्वतःकडनं की मीही माझ्या वडिलांचं माझ्या काकांसारखं कुठे ना कुठे या बिझनेसमध्ये पाऊल ठेवावं. रीनाजी, तुमच्याकडे येईन. आर्किटेक्चर हे असं क्षेत्र आहे की जिथे अधिकाधिक आतापर्यंत पुरुषांना पाहिलं गेलेलं आहे, महिलांचा सहभाग अलीकडे वाढताना दिसतो आहे, तर जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हाचं वातावरण कसं होतं? आर्किटेक्चर या क्षेत्राबद्दल माहिती द्याल आणि आजवरचा तुमचा प्रवास सांगा. नमस्कार. सर्वप्रथम झी मीडियाचे खूप आभार मला इथं येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. आणि आर्किटेक्चर फील्डबद्दल बोलाल तर आर्किटेक्चर हे खूप क्रिएटिव्ह फील्ड आहे. ह्याच्यामध्ये कला, तंत्रज्ञान आणि शास्त्र ह्या सगळ्यांचा मेळ असतो. म्हणजे हे खूप तसं रेअर फील्ड आहे ज्याच्यामध्ये ह्या तीन गोष्टी असतात. आणि फक्त एक अशी खंत आहे की आर्किटेक्चर हे एका
विशिष्ट समाजासाठी आहे असं समजलं जातं. म्हणजे आर्किटेक्टची सर्व्हिस ही अजूनपर्यंत समाजातल्या सामान्यांपर्यंत पोचली नाही. ॲक्च्युली घर किंवा वास्तू किंवा स्वतःचं ऑफिस हे प्रत्येकाचं स्वप्न आणि जिव्हाळ्याचा विषय असतो, पण अजूनही ती सेवा सगळ्या थरांपर्यंत पोचली नाही आणि ती पोचली पाहिजे. ह्या माध्यमातून मला सांगायविषयी वाटते ही इच्छा आहे माझी की प्रत्येकाने, आर्किटेक्ट हा खूप कल्पक असतो, तुमच्या जागेचा पुरेपूर वापर, तुमचा कम्फर्ट, त्यानंतर तुमच्या वास्तूला लागणारे व्हेंटिलेशन, नॅचरल लाईट किंवा तुमचा एकंदरीत सायकोलॉजिकल कम्फर्ट, ह्या सगळ्या दृष्टीने विचार करून तो इमारत डिझाईन करत असतो. तर प्रत्येकाने मला वाटतं की ह्या सेवेचा लाभ घ्यावा. आणि तुमचा दुसरा प्रश्नाकडे येते मी की मी जेव्हा 25 वर्षापूर्वी ह्या क्षेत्रात आले, मी 99 डिग्री घेतली आणि त्यानंतर मी एका चांगल्या मोठ्या फर्ममध्ये जॉब चालू केला आणि त्याचबरोबर मी स्वतःचे माझे 1-2-3 प्रोजेक्ट्सही चालू केले. आणि हे खरंच तुम्ही बोलला तसं त्यावेळी खूप मेल डॉमिनेटेड फील्ड होतं की ज्याच्यामध्ये महिला खूप कमी असायच्या. म्हणजे प्रॅक्टिस करण्याकडे कल नव्हता. ज्या काही होत्या त्या जॉब करण्यामध्ये, 9-to-5 जॉबमध्ये बघायच्या, कारण हे खूप तसं अवघड आहे क्षेत्र, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे भूमिका पार पाडाव्या लागतात. फक्त ऑफिस वर्क असतं असं नाही, साईटवर जाऊन तुम्हाला कामगारांपासून तुमच्या क्लायंट, कॉन्ट्रॅक्टर सगळ्यांशी तुम्हाला डील करावं लागतं. सो त्यावेळी तसं खूप अवघड होतं, पण तितकंच ते आपण जर खूप मनापासून आणि झोकून देऊन काम केलं तर तितकंच आपण एन्जॉय करू शकतो. जसं तुम्ही सांगितलं की काही आव्हानं तर होतीच किंवा काही कठीण प्रसंगसुद्धा येतात करिअरमध्ये, तर एखादी अशी आठवण आहे की त्या वेळेला हे आपण करिअर नेमकं का निवडलं असा प्रश्न कधी पडला की ते तसं आव्हान किंवा तसं संकट समोर आल्यावर अशी काही आठवण? तसं म्हटलं तर आव्हान हे रोजच असतं जेव्हा तुम्ही करिअरच्या सुरुवातीला असता, कारण आपण अजून एस्टॅब्लिश झालेलो नसतो आणि आपल्याला सगळीच कामं, स्टाफ नसतो त्यावेळी, सगळीच कामं करावी लागतात आणि जवळपास मग तुम्हाला दिवसातले 15-18 तास काम करावं लागतं. आणि लग्नानंतर आपल्याकडं घराची जबाबदारी, किंवा आता माझी मुलगी आहे 21 वर्षाची, तर ती लहान असताना तिची जबाबदारी, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून 15 तास काम करणं हे तसं खूप कठीण असतं. किंवा मला अजूनही आठवतं की कॉर्पोरेशनचे सँक्शन्स करायला मी जायचे सुरुवातीला, तर मी प्रेग्नंट असताना एका प्रोजेक्टसाठी कॉर्पोरेशनमध्ये जायचे आणि तिथं तासन तास वाट बघावी लागायची, किंवा त्यांची अपॉइंटमेंट घेतली तरी तिथं ते बसवून ठेवायचे. 3-4 वेळा गेल्यानंतर तिथल्या एका ज्युनियर इंजिनियरच्या लक्षात आलं आणि त्यालाच थोडंसं वाटलं की मॅडम तुम्ही उभ्या राहू ना, काही तर आरामात बसा, तुम्हाला काही पाहिजे असेल तर मी आणून देतो. नक्कीच आव्हानांबद्दल बोलतोय आपण ग्रीष्मा. जेव्हा अमेय ग्रुप ऑफ कंपनीजचा आम्ही प्रोफाईल वाचतोय किंवा त्याबद्दल माहिती वाचताना आढळतं, एक वेगळंच नाव त्यात येतं की मार्बल मायनिंग, आणि त्यात ग्रीष्मा काय करते, म्हणजे मायनिंगसारखं हे क्षेत्र आहे आणि त्यात एक महिला काम करते किंवा तिथली एक महत्त्वाची जबाबदारी सांभाळते, काय नेमका रोल आहे? बिकॉज आम्ही रिअल इस्टेटमध्ये आहोत, बिकॉज रेसिडेन्शियल आणि कमर्शियलमध्ये आम्ही आहोत, तर मार्बल ही अशी वस्तू आहे, असं प्रॉडक्ट आहे जे आम्हाला डे टू डे लागतं. सो जेव्हा 21 वर्षापूर्वी जेव्हा या गोष्टीची आम्हाला जरूरत पडली स्टार्टिंगला, तेव्हा अगदी आमच्याकडे, म्हणजे माझ्या बाबांकडे एक ट्रेडर यायचे मध्य प्रदेश म्हणजे जबलपूरमधून म्हणून एक सिटी आहे, तिकडचे ट्रेडर यायचे. तर एक दिवस ते आले आणि बाबांनी असंच सांगितलं की अरे आपल्याला, तू आपण दगडांची ट्रेडिंग करतो त्याच्यापेक्षा तिकडे स्टोन क्वॉरीज किंवा मार्बल माइन्स असतील तर विशाल एक्सप्लोर. आणि असं ते अगदी एखादं जस्ट एक डोक्यात एक आयडिया आली आणि त्यांना विचारून मार्बल, आता जबलपूर आणि राजस्थानमध्ये आमच्या मार्बल आणि ग्रेनाइट माइन्स आहेत, तर या दोन्ही माइन्स मिळून जवळजवळ 11-12 कलर्स या वेगवेगळ्या मार्बल्सचे आम्हाला मिळतात आणि ॲज ऑफ नाव आमचं इंडियामध्ये होलसेलचं काम आहे, म्हणजे माइन्समधून डायरेक्ट अख्खा दगडचार दगड उचलून विकला जातो मार्केटमध्ये. रीनाजी, मगाशी तुम्ही सांगितलीत, एक आठवण सांगितलीत की कसा एक कठीण प्रसंग होता, पण एक प्रोजेक्ट पूर्ण करत असताना एका आर्किटेक्टला नेमक्या कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, आणि विशेषतः महिला म्हणून त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना काही मर्यादा येतात का? कारण जसं तुम्ही सांगितलं की कधीकधी तासनतास वाट पाहावी लागते. अगदी बरोबर आणि खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. म्हणजे लोकांचा एक समज आहे की आर्किटेक्ट म्हणजे एक प्लॅन करून देतो,
तर प्लॅन करून देणे हे किंवा डिझाईन करून देणे हे इतकंच आर्किटेक्टचं काम नाही आहे, तो एक कामाचा खूप छोटा भाग आहे. आणि ते करतानाही तुमचा क्लायंट कोण आहे, त्याची लाईफस्टाईल काय आहे, त्याची आवडनिवड काय आहे, किंवा त्याचा प्लॉट, त्याच्या प्लॉटचं सराउंडिंग, दिशा, त्यानंतर वाऱ्याची दिशा, सनपाथ, त्या सगळ्या गोष्टी, त्याचं बजेट किंवा काही बिल्डिंग बायलॉज असतात, त्याचा सगळ्या एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करून डिझाईन करावं लागतं. म्हणजे तीसुद्धा आपल्याला एक प्लॅन किंवा एक कागद दिसतो तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्या तो माणूस तिथं राहणार असतो, मॅडमनी आता सांगितलं तसं, त्याचं लाईफ सेव्हिंग त्याच्यात टाकत असतो. आणि कुठला आपण माणूस म्हणून आपल्या आयुष्याचा 90-95% वेळ हा आपण एखाद्या वास्तूमध्ये घालवत असतो. सो त्या वास्तूचं एक चांगलं एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं काम आर्किटेक्ट करत असतो. रिश्मा, जसं उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवण्याचं कसं ठरवलं तर घरातून बाळकडून मिळालं, मात्र त्यानंतर म्हणजे ही एक एकीकडे गोष्ट असते की वडिलांनी उभं करून दिलेलं आहे, पण पुढे चालायचं आहे तुला, तर पुढे आणखीन काय काय विजन आहे तुझा? कारण तू आताच एक ब्रँडही लॉन्च केलेला आहेस, किंवा तो आता नावारूपाला येतो आहे, कँडोर लंडन म्हटलं तर महिलांच्या लॉन्जरीबद्दल आहे, म्हणजे हा विषय महिला आजही खूप ओपनली बोलत नाहीत, तर मग काय काय अनुभव आहेत, काय अडचणी आल्या हा नवीन ब्रँड सुरू करताना, आणि त्यातच वडिलांच्या हा बिझनेस सांभाळता सांभाळता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं, तर मग हा सगळा अनुभव काय सांग? स्ट्रगल्स तुम्ही विचार केले तर खरं बोलायचं तर आम्ही रिअल इस्टेट असल्यामुळे रिटेलचा बिझनेस तसा आम्हाला माहिती नव्हता. तर मी अगदी मजेमजेत ह्या रिटेलच्या बिझनेसमध्ये आली, आणि नंतर आल्यावर असं कळलं की मी सर्वात डिफिकल्ट गारमेंटमधला प्रोडक्ट निवडलाय मॅन्युफॅक्चर करायला. तर अगदी स्ट्रगल्स राईट फ्रॉम फॅक्टरीज कुठे मिळाल्यात, मग मी अख्ख्या मुंबई इंडियामध्ये जवळजवळ अशा भरपूर फेऱ्या मारल्या, म्हणजे साऊथ बोला किंवा नॉर्थ बोला, अशा वेगवेगळ्या झोन्समध्ये जाऊन कुठे मॅन्युफॅक्चर करू शकतात हे आधी बघितलं. एक आपल्या डोक्यात एक मी लंडनवरून आलेली, त्याच्यामुळे मला असं होतं की अरे अमेरिकेसारख्या किंवा US सारख्या ब्रँड्स आपल्याकडे नाही आहेत, तर आपण या लॉन्जरी बिझनेसमध्ये किंवा लॉन्जरी प्रोडक्टमध्ये अजून काय वेगळं आणू शकतो. तर त्याच्यासाठी मी भरपूर फिरली. तर फिरल्यावर असं समजलं की अरे माझ्या डोक्यातलं प्रोडक्ट इकडे आपल्याकडे अजून सध्या तरी बनत नाही आहे, भरपूर सिम्पल प्रोडक्ट बनत आहे. तर मग मी चायनामध्ये जायला चालू झालं, सुरू केलं. तर चायनामधली अशी मजा की अगदी भाषेपासनं आपल्याला तो प्रॉब्लेम येतो. तर अगदी हाँगकाँगमध्ये लँड करून हाँगकाँगमधनं दुसरी फ्लाईट पकडून ग्वांजावमध्ये जाऊन ग्वांजावमधनं गाडी पकडून हांजावला मी जायची. तर अगदी कम्युनिकेशन पण, म्हणजे मला अजून आठवते की मी एक ग्वांजावमध्ये उतरून एक बस पकडली आणि मी वेगळ्याच एका गावात पोचलेली, आणि उतरून कळलं की हे इकडे तर मला यायचंच नाही आहे, आणि आता मी काय करू, भाषा नाही कळत, ड्रायव्हरला भाषा नाही कळत, अगदी बसमध्ये बसलेल्या लोकांना काहीच भाषा नाही कळत, तर करू कसं, काय करू. मग अगदी पटकन गुगल ट्रान्सलेटर ओपन करून बघितलं, तर त्यांना ते ट्रान्सलेट करून विचारलं तर कळलं की शेवटची बस अगदी 5 मिनिटात आहे इकडून परत ग्वांजावमध्ये यायला. मग कशी तरी ती शेवटची बस शोधली, ती शोधल्यावर मी ग्वांजावमध्ये आली. मग ग्वांजावमधून हांजावमध्ये जवळजवळ 1.5-2 तासाचा ड्राईव्ह आहे. तर मला कोणीतरी सांगितलं की अशा अशा मार्गाला जा आणि तिकडे तुला बस स्टँड मिळेल. तर मी तिकडे जाते जाते आणि मोठा असा स्टँड येतोय, आणि मी विचार करते की अजून बस स्टँड कसं आलं नाही आहे, सॉरी टॅक्सी स्टँड कसं आलं नाही आहे. तर असा मोठा दरवाजा ओपन होतो आणि नंतर मला ट्रेन स्टेशन दिसते. सो अगेन आय हॅव रिच्ड ॲट अ डिफरंट लोकेशन. म्हणजे तुम्ही स्ट्रगल सांगतात ना, ही थोडी मजाच आहे. आर्किटेक्चरमध्ये करिअर करायचं हे ह्याच्यासाठी काही स्किल्स लागतात, ते असतील तर तुम्ही डेफिनेटली त्यात करिअर करायला पाहिजे. आणि मी म्हटलं तसं, जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असाल तर त्याला वेळेचं बंधन नसतं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की डॉक्टरचं फील्ड असं आहे की त्याला कधीही इमर्जन्सी येऊ शकते, पण आमचंही फील्ड तसंच आहे. कारण का तुम्हाला एक ड्रॉइंग द्यायला 4 तास लेट झालं तर तिथं साईटवर एक शेकडो कामगार थांबलेले असतात आणि कॉन्ट्रॅक्टरचं खूप नुकसान होऊ शकतं. सो हा सुद्धा एक फुल टाइम किंवा 24/7 एक जॉब आहे. तर हे लक्षात घेऊन, किंवा ही एक मर्यादा आहे, पण ती मर्यादा आपण कशी हँडल करायची, वेळ आपलं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हे ठरवून आपण केलं पाहिजे. आणि हे टाईम मॅनेजमेंटमध्ये आपल्याला कुटुंबाचा सपोर्ट खूप लागत असतो. तर माझ्या सुदैवानं माझे आईवडील किंवा माझे पती ह्यांनी मला खूप सपोर्ट केला, वेळोवेळी माझ्या मुलीला सांभाळलं. कारण मी रात्री 11 वाजता ही साईटवर गेलेली आहे. काही डॉक्टर क्लायंट असतील तर त्यांना रात्री 10 वेळ असतो. ते म्हणायचे मॅडम तुम्ही जेवण वगैरे करून निवांत 10 साईटवर या, आपण मग निवांत बोलू, नाहीतर मला वेळ नसतो. मग मी
असं अशी परिस्थिती आहे की मी 11 साईट व्हिजिटला जात होते आणि त्यावेळी मला वाटतं माझी मुलगी 4-5 वर्षाची होती, तर हा कुटुंबाचा सपोर्ट असल्याशिवाय काम करणं शक्यच नाही. आणि त्यांनी समजून घेतलं, म्हणजे माझे वडील गमतीनं म्हणायचे की मला वाटायचं की डॉक्टरचंच काम इमर्जन्सीचं असतं पण तुमचं त्याच्याही पेक्षा इमर्जन्सीचं वाटतंय आता, पण तरी त्यांनी सगळं केलं म्हणून हे आतापर्यंत मी इथंपर्यंत येऊ शकले. आणि दुसरं म्हणजे समाजाचा जर आपल्याला पाठिंबा पाहिजे असेल तर एखादी महिला आर्किटेक्ट जर काम करत असेल तर तिच्या क्षमतांवर सगळ्यांनी विश्वास ठेवला पाहिजे की जो एखादा मेल आर्किटेक्ट करू शकतो ते सगळं ही करू शकते आणि किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा चांगलं करू शकते, कारण हे मल्टीटास्किंगचं काम आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महिला मल्टीटास्किंग खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतात, टाइम मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतात. तर समाजाने त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवून त्यांना काम दिली पाहिजेत, त्यांच्या सर्व्हिसचा लाभ घेतला पाहिजे आणि ह्या मर्यादाच म्हणजे आपल्या पुढे जाऊन आपले अचीवमेंट्स व्हायला हरकत नाही. त्यामुळे नक्की इथे आणखीन एक असा छोटासा प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे तुम्ही म्हणालात की समाजाचा दृष्टिकोन कसा असायला हवा याबद्दल तुम्ही आम्हाला आत्ता मार्गदर्शन केलं, पण तरुण मुलींना तुम्ही काय सांगाल म्हणजे ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे? मी म्हटलं तसं हे क्षेत्र खूप क्रिएटिव्ह आहे, ह्याच्यामध्ये तुमचा रोज जॉब प्रोफाईल बदलत असतो, असं नाही की तुम्ही 9 ते 5 ऑफिसमध्येच बसून काम करता. हे ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग का आहे की आज तुम्ही ऑफिसमध्ये डिझाईन करता, उद्या तुम्ही मटेरियल सिलेक्शनला जाता, परवा तुम्ही साईट व्हिजिटला जात असता. सो महिलांनी मुलींनी ह्या क्षेत्राकडे वळायला पाहिजे आणि प्रॅक्टिसिंग म्हणून यायला पाहिजे, कारण एक मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स ह्या संस्थेमध्ये बरेच वर्ष काम करते, तर एक 10-11 वर्षापूर्वी मी जेव्हा आकडेवारी बघितली तेव्हा मला थोडासा धक्का बसला. मी कॉलेजमध्येही गेले 10 वर्ष शिकवते, अकॅडमिक्समध्ये आहे, तर कॉलेजमध्ये 60 ते 65% मुली असतात, पण प्रॅक्टिसमध्ये मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सची लिस्ट बघितली तर प्रॅक्टिसमध्ये हे प्रमाण त्यावेळी 5 ते 10% होतं. म्हणजे मुली आर्किटेक्ट झाल्यानंतरही प्रॅक्टिसकडे वळत नाहीत, कारण ह्यात तशी आव्हानं आणि मर्यादा आहेत, पण मुलींनी ह्याकडे वळायला पाहिजे कारण त्यांच्या ह्या सगळ्या नॉलेजचा उपयोग समाजाला होणार आहे. ह्या फील्डमध्ये चांगलं करिअर होऊ शकतं हे समुपदेशन करून ह्या फील्डबद्दल जास्तीत जास्त समाजात अवेअरनेस क्रिएट करायचा आहे मला ह्या माध्यमातून. आणि आत्तापर्यंत मला वाटतं मी जवळजवळ 400 ते 450 विद्यार्थ्यांना समुपदेशन करून शिकवलेलं आहे. हे विद्यार्थी आता माझे राष्ट्रीय पातळीवरच्या टॉप कॉलेजेसमध्ये शिकतायत, पण हेच मला पुढं करायला आवडेल, कारण हे विद्यार्थी जेव्हा आता आउट ऑफ इंडिया पोस्ट ग्रॅज्युएशन करायला जातात तेव्हा ते म्हणतात की तुम्ही आम्हाला त्यावेळी मार्गदर्शन केलं म्हणून आम्ही हे करू शकलो, तर हे करायची माझी इच्छा आहे आणि त्यामुळं त्या माध्यमातून समाजात ह्या फील्डला करिअर निवडताना मार्गदर्शनही तितकंच चांगली उंची मला गाठून द्यायची आहे ह्या फील्डला. नक्की ग्रीष्मा, जसं मगाशी तू एक उदाहरण दिलंस की कँडोर लॉन्जरी हे ब्रँड लॉन्च करताना तुझ्या डोळ्यांसमोर पालघरमधल्या मुली होत्या, भविष्यात आणखीन काही समाजाचं काही देणं लागतो म्हणून काही करण्याची इच्छा? आम्ही रिअल इस्टेटबरोबर एज्युकेशन फील्डमध्ये पण आहेत. माझी आई 2 शाळा चालवते. अच्छा. ऑफकोर्स मी तिला जेव्हा लागेल तेव्हा असिस्ट करत असते वेगवेगळ्या गोष्टींसाठी. तर त्याचबरोबर आम्ही एक रिसेंटली मागच्या वर्षी एक यशपद्म फेजर या नावाची एक अकॅडमी चालू केली, त्याच्या अंडर MPSC, UPSC, बँकिंग सर्व्हिसेस, मेडिकल, इंजिनिअरिंग ह्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची ट्युशन्स किंवा ट्रेनिंग चालू केलेली आहे. MPSC, UPSC अगदी आपल्याकडे कसं ऐकायला येत नाही, अगदी तुम्ही दिल्ली किंवा नॉर्थला जातील तर तिकडे जास्ती ऐकायला येतं, तिकडे अगदी घरोघरी मुलगा एखादा MPSC किंवा UPSC परीक्षा देत असतो, तसं आपल्याकडे नाही आहे. पण तोच आम्ही प्रयत्न वसई विरार अटलीस्ट त्या भागामध्ये करतोय आणि ऑफकोर्स त्याच्या फीज आहेत, पण एखादा हुशार मुलगा किंवा तिकडे एक मोठं विवा कॉलेज, आमचं विवा म्हणून नावाचं एक मोठं कॉलेज आहे, ते पण आपल्याच ट्रस्टच्या अंडर आहे. तर त्याच्यामधले विविध अशी मुलं येतात, काही हुशार काही ऑल राईट. सो त्या मुलांना पण आपण घेऊन थोडीशी ट्रेनिंग करायचा प्रयत्न करतो आणि पुढे मागे अगदी 1 वर्ष झालं, अजून 1 पूर्ण वर्षही नाही झालं त्या ट्रेनिंगला, पण त्याच ट्रेनिंग अकॅडमीच्या मार्फत
मी असं प्रयत्न करेल की पुढे जाऊन आपल्याकडचा किंवा वसई विरारचा एखादा तरी एमपीएससी यूपीएससी मध्ये एखादा तरी आयएएस असा व्हावा अशी थोडीशी इच्छा आहे. नक्कीच, स्वतःचं करिअर घडवत असतानाच दुसऱ्यांचंही करिअर घडवण्याचा हा प्रयत्न म्हणायला कौतुकास्पदच आहे. ग्रीष्माजी किंवा रीनाजी, तुम्ही दोघांशीही बोलताना असं जाणवलं की एका स्त्रीलाच हा विचार येऊ शकतो की आपल्याबरोबरच बाकीच्यांचाही विकास व्हायला हवा, आणि त्या दृष्टीने तुम्हा दोघींचेही प्रयत्न खूप सुरू आहेत. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा, आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ग्रीष्माजी आणि रीनाजी या दोघींशी बोलताना जाणवलं की एक स्त्रीच हा विचार करू शकते की आपल्याबरोबरच आपल्या इतर समाजातल्या इतर घटकांचाही आपण विकास करणं किती महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच जेव्हा पूर्वजांनी म्हटलं होतं की एक स्त्री जर शिकली तर ती संपूर्ण समाजाचा विकास करू शकते, हे किती तंतोतंत खरं आहे आजच्याही काळात, हे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.